मी डॉक्टर गडीकर, सिव्हिल सर्जन सातारा। काल व आज समाजमाध्यमामध्ये व वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीच्या अनुषंगाने एक खुलासा करू इच्छितो। या रुग्णालयामध्ये वॉर्ड क्रमांक 7 मध्ये एक महिला जी सातारा तालुक्यातलीच आहे, ही चौथ्या खेपेच्या गरोदरपणात 20 आठवड्याची गरोदर असताना तिला अचानकपणे त्रास सुरू झाल्याने दिनांक 27 जुलै रोजी दुपारी 2 वाजता तिला पोटात कळा किंवा वेदना सुरू झाल्याने, अंगावरून रक्तस्राव जात असल्याने व बाळाची हालचाल पूर्णपणे बंद झाल्याचे कळल्याने आकस्मिक रुग्ण म्हणून आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली होती। तिला ऑन ड्युटी डॉक्टरांनी व स्त्रीरोगतज्ञांनी संपूर्ण तपासणी करून तिला या परिस्थितीची कल्पना दिलेली होती व तिच्यावर योग्य ते उपचार चालू होते। या दरम्यानच तिला 3:30 सुमारास तिला बाथरूमला जाण्याची गरज भासल्याने ती स्वतःहून डॉक्टरी सल्ल्याविरुद्ध बाथरूममध्ये स्वतःहून गेलेली होती व त्यावेळेसच शौचालयात तिच्या पोटातला मृत गर्भ हा बाहेर पडला व त्यामुळे ती घाबरून जाऊन बाहेर आली व तिने सिस्टरांना या परिस्थितीची कल्पना दिली। त्यानंतर सिस्टरांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून सफाई कामगारांच्या मदतीने आतमध्ये पडलेला मृत अर्भकाचा मृतदेह व वार, ज्याला इंग्लिशमध्ये प्लासेंटा म्हणतात, ह्या दोन्ही बाबी काढून रितसर नातेवाईकांच्या समोर त्यांच्या हवाली करण्यात आल्या व त्यानंतर त्या महिलेला पुढील उपचार देऊन कॉपर्टी बसून 2 दिवसांनी म्हणजेच 29 तारखेला तिला रुग्णालयातून सोडून देण्यात आलेले आहे। यामध्ये कुठेही पेशंटच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला नाही व त्या पेशंटची व त्यांच्या नातेवाईकांची या बाबतीत कुठली तक्रार नाही। या प्रकारचे जे अबॉर्शन्स असतात त्याची नोंद रितसर रुग्णालयात ठेवली जाते व नियमानुसारच कारवाई करून त्या मृत अर्भकाचा मृतदेह आपण नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे। यामध्ये एकच अर्भकाचा मृतदेह त्या संबंधित महिलेचा आपल्याला आढळून आलेला आहे। याशिवाय इतर कुठलेही अनुचित प्रकार किंवा गैरप्रकार या रुग्णालयात घडलेला नाही। समाजमाध्यमामध्ये व वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी ही पूर्णपणे त्यामुळे चुकीची व दिशाभूल करणारी आहे असं मला वाटतं। यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ आज एक चौकशी समितीचे गठन केलेले आहे, त्यामध्ये 4 सदस्य आहेत। या चौकशी समितीचा अहवाल देखील आजच आम्ही प्राप्त करून शासनाला सादर करू व त्याप्रमाणे पुढील योग्य ती कारवाई ठरवली जाईल।